बाळात बोलण गुजारी माझ्या दादान ऐकून घेत पूजा घराच्या हाताला
Thank you.
राजा काका निघून कुठे गेला? जाता मी जाता जकाप चौकल्या निघून गेला नारुबा जवळ. अरे नारुबा तुझे देव काय ख्यावर म्हणू लागला. अरे म्हटलं माझ्या याय झालेल्या गाई कुठं दिसलं तरी म्हणला मला. आता काय झाले असेल तुझ्या गायी? माझ्या दोन गायांची चोरी झाली का काय रे म्हणू लागला त्या ठिकाण्याला. पडलं होत भागवती नारुबाला भागवती नारुबा बोलतोय का काळा काळजी करत तुझ्या जीवाला. हो सरळ राहिले एवढी सेवा करतो आणि म्हणा जाव्या की म्हणा गायीचा शोध घ्यायला. म्हटलं तुझ्या गायी कुठं जातात म्हणू लागला. का भावार्थी नारुबाने काय केलं? देवाची सेवा टपली. या धुडीच्या देवांची सेवा केली. भावरती नारुबा जकाप चौऱ्याला घेतला संगतीला. आणि कोल्हावरीच्या शिवाने शिवाय बघू लागलं. काय करायचं कसलं रे देव तुझे? आता काय करायचं म्हणला हे काका? अरे गांधू नको माझ्या देवाला. अरे माझं देव किरे कुठंतरी तुझ्या गाई हुडकून देणार त्या ठिकाण्याला. बघा नारुबाला सांगू लागला काका म्हणलं थांब जरा म्हणलं पुढे जाऊन बघू ना म्हणा विचार पाहुल राहिल्या तेवढं जरा लवान बघतो आणि मग जाऊया की म्हटलं तुझ्या घरात गाईच्या सड्डीला. नारुबाला ऐकून काका ऐकून घेणे नारुबा निघून गेला मोरल्या बाजूला. आणि बरे जाऊन एका वगैरे जाऊन बघतोय तर त्या एका दोन गायीच्या चार गाय दिसू लागल्या. आणि बरे दोनाच्या चार दिसू लागल्या. नारुबान मनाचा विचार केला हलवाली होती काकाला बोलायला लागला. देवाला म्हणा नाव ठेवाल तो धन्य केली म्हणा तुझ्या देवाची धन्य केली म्हणा त्या भंडाऱ्याची. दोघांनी काय केलं रे बाबा त्या ठिकाण्याला? कोंडा लावली होती खांद्याला निघून गेलं खडकाच्या आम्हाला. दिवसा मागे दिवस जाऊ लागलं या कोल्हावाडी ही नगराला. महिने मागे महिने भरू लागलं. काय रे बाबा प्रकार घडला त्या ठिकाण्याला? वर्षा मागे वर्ष जाऊ लागली. तिने वर्षाचा काळाला होता लोटायला विचार पडला होता गावच्या रैताला. जकाप चौकल्याला? जकाप चौकल्याने काय रे बाबा केलं त्या ठिकाण्याला? काय ना म्हणा नारबाजी देवाल मी वच्चर बोललोय म्हणला. आता काय करायचं? वचन पूर्ण केलं पाहिजे. कोंड आली होती त्या बाजू पाहिला. या कुळम्याच्या बाळानं काय केलं त्या ठिकाण्याला? लाकडाचा गाडा तयार केला देवा. लाकडाचा गाडा तयार करून पाणी त्याला झुकली. कुळम्याचा बाळ निघून गेला या खडकाच्या माळाला. देवाच्या भगवंताला जाऊला. आणि बरे
काका नर्मगावला सांगू लागला काय बर देवा म्हणू लागला काकाचं म्हणलं असं देव म्हणा मी किती दिवस म्हणलं दगडाची छेड ठेवणार माझं देव रे बाबा दगडाच्या छेडाचं किती दिवस उन्हात ठेवायचं त्या ठिकाणी किडीच्या खांबा दगडाच्या खेळत किती दिवस ठेवायचं काका माझ्या देवाचं रावळ पाहिजे बांधायला मी काय करायला पाहिजे काय नाही म्हणा लाकडाचा गाडा तयार घेऊयचं सांगायचं गुळम्याच्या बाळानं ऐकून घेतलं काय करायचं बाबा हळीमाली होती आणि बरं दोघांनी बनवून घेतलं आणि बरं आता निघून जायचं कुठं कुठं निघून जायचं त्या ठिकाणी पाहिजे जेव्हा लाकूड आणायला लांबूर पल्ल्याला जावं म्हणलं चौको भेटलं उत्तर गाड्याला लाकूड आणायचं म्हटलं दोघांचं काम आहे का चौको पण कसं केली नरुट्या तराळाच्या सांगण्याप्रमाणे ज्या चौघ ओळा झालं गाड्यामध्ये बसलं रे बाबा त्या ठिकाणी आला जाता निघून गेलं होतं लांबूर पल्ल्याला बाळी होल कापशी घोलाला निघून या बघा चालल आता धुळीचा मंदिर पडतो म्हणल्यानंतर झाड केवढं जाणार असेल असलं झाड असेल त्या ठिकाणी आला खाली माली होती या कुळव्याच्या बाळा काका काका म्हणू लागला हे काका अरे सांगतो आहे तुला माझ्या भगवंताच्या रावळाला झाड निघत हे न्यायचं म्हटलं तुला तर काय करते मला तर काय करते म्हणाला हाली माली कुणा त्या सुताराच्या मला म्हटलं सुताराला बनवून घे त्याला म्हटलं झाड कुठलाही जाण्या सुताराला जवळ बनवून घेतला या जाण्या सुताराला नारुबा गावडा काय बोलत होता त्या ठिकाणी आला अरे मला म्हणत जातीचा सुतार असेल तर म्हणलं हे झाड कोणत्या जातीचा तुझा हे पंढरीच्या पांडुरंगा विठला पंढरीच्या पांडुरंगा विठला
मला म्हणाय झाड कोणत्या जातीचं सांगते का मला खरं करत म्हणला जातीचा सुतारा तर म्हणा या झाडाचं नाव पाहिजे मला सांगायला बघा ज्याने सुतारा म्हणा विचार केवळ झाडाकडे कोण बघितलं आणि नारवागावड्याला काय सांगू लागला आपल्याचा उचार बुद्धीचा शाना ज्याने सुतार काय बोलत होता या नारुबा गावड्याला नारुबा गावड्या म्हणला झाडांचा राजा म्हणला हिरण हिरा काय म्हणू लागला साव्या चंद्राचा काय बोला जगलाचा राजा म्हणते गेला झाड नियंत्रण म्हणलं हेच नाही म्हटलं भगवंताच्या रावळाला आता काकाला सांगितलं झाड नाही तर हेच म्हणू लागला काय करायला पाहिजे काय नाही म्हणलं झाडाला घाव घालायचा झाड झडीला पाडायचं तोडाच घेऊन जायचं सांगतो ऐक तुला येऊ नाही टाइम लावायचा या टाइम बाला सुतार ऐकून घेतलं तेव्हा झाड पहिला घाव घातला झाडाचा घाव तुकला सुताराच्या बाळाचा पाय तुटला घाव त्यानं घातला घाव त्यानं घातला या वनाच्या ठायाला सुताराचा बार बाबा रक्ताच्या तारुळ्यात पडला आता जकाप जवळ काका गांधू लागला नारवा गावड्या तुझा देव का किंवा बायका पोरानी गावा कोलवाडीला वनवाशी मरण वाळी होलच्या रानाला अरे तुझ्या देवाचा राहुल बांधायसाठी म्हणून आम्हाला आणलं कापशी बोल राणाला आता फुकटचं मरण आणलं ती काय म्हटलं ब्यात पेट आणलं म्हणलं आमच्या पाठीमागे विचार बदला होता जीवाला फुकटचं मरण आणलंस होय आता काय ते बाबा बघ म्हटलं तुझं तू बघाय पैसा ताई नारुबा गावडा हा जिद्दा गादी झाला नारुबा कुठं तोंड मागा केलं माझ्या पायात सुताराच्या बाळाचा पाय तुटला आता गावात जाऊन काय सांगायचं मग जुडीच्या देवाला आंतरिक झालं जुडीच्या देवांचा धावा करू लागला पण धुडीच्या देवाने अंतरिकड दूध खडकाच्या माळाला भावांनी नारवा चिता गदी झाला देवाने काय केलं गाव कोलवाडी सोडलं निघून गेलं होतं नारवाची आडवा धुडी आता बघाया द्याव Thank you.
भंडाराची मूर्ती बाहेर टाकायची, बाहेर भरवायची म्हणला. जसं नारुबाने सांगितल्याप्रमाणे
चौदा विद्या भंडाऱ्याचे मुठरे बाबा येळमक तायवाच्या अंगावर टाकले आणि नारवाला काय केलं बाईला धरणीला पाली उरी गुडगा तिच्या ठेवला नाका तिच्या येसर तसा चौदा विद्या भंडारा टाकला बाई नाचाही थांब नाचलेली बाई लिपशीत पडली धरलेला त्या ठिकाणी आला आता नाका ती येसन टवलीच्या गाडीच्या मुंग्याला बांधली आणि बर झाडाला वाळ घातला फळ्या काढू लागला तुझे काढू लागेल पण ती सातबाळा विचार करू लागेली या सातबाळाने स्वतःच्या मातेचा आक्रोश म्हणला या वनाच्या टायाला आता वडील मुलगा विचार करू लागला म्हणा कोण झाला धनगर असतो आमच्या मातेला घेऊन चालला 12 वर्षाचा रेवा त्याला आमचा हमडला आमच्या आईची पाहिजे सुटका करायला आमच्या आईला कोण सोडवणार या वनाच्या टायाला आता इथे राहून का उपयोग होणार आहे का आई बरे निघून कुठे गेलं पाहिजे रिपाली गावाला तुम्हाला वाशाईच्या वाड्याला अरे निघून जाया चालला निघून जाया आता मंथन त्यात टाईम घालवा नको